नमस्कार विरामचिन्हाचे काही प्रकार अभ्यासले होते की आपण विराम कशाला म्हणायचं आणि विरामचिन्ह कशाला म्हणायचं हे पाहिलं होतं की आपण बोलत असतो तेव्हा मधून मधून काय करत असतो थांबतो किंवा विश्रांती घेतो एक वाक्य बोलल्यानंतर थांबतो आपण तिथं आणि या थांबण्यालाच आपण काय म्हणतो त्या जागेला विराम म्हणतो आणि हा आपण जो वेळोवेळी घ्यायला लागणारा हा जो विराम आहे किंवा विश्रांती आहे ते चिन्हाने दाखवले जातात आणि याच चिन्हाने काय म्हणतात विराम चिन्ह असे म्हणतात. तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये याच्यावरती प्रश्न असतो याच्यामध्ये तुम्हाला विरामचिन्ह दिलेले असतात आणि त्याची नावं तुम्हाला ओळखायला सांगितली जातात किंवा कधी कधी एखादं वाक्य दिलं जातं आणि त्या वाक्यामध्ये योग्य त्या ठिकाणी विरामचिन्हाचा वापर करा असा एक प्रश्न ते देतात. तर पहिल्यांदा आपण एक तीन प्रकार घेतले होते की आपला चौथा प्रकार चालला तर अपूर्ण लिहिला
बघा ज्या शब्द दर्शवतात त्या शब्दाच्या शेवटी हे उद्गार चिन्ह वापरतात. आता उदाहरणार्थ आपण म्हणू शकतो भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी, भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी. Thank you.
Pada
धन्यवाद.